कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारीबाबत सांगलीचे सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांच्या शोले स्टाईल दुचाकीवरून जिल्हा नियोजन समितीचे सदस्य झुंजारराव पाटील आणि वाळवा पंचायत समितीचे माजी उपसभापती वैभव शिंदे यांनी आष्टा शहरात जनजागृती केली. यावेळी नगराध्यक्षा सौस्नेहा माळी, उपनगराध्यक्षा सौमनीषा जाधव, पक्षप्रतोद विशाल शिंदे, पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे, जिल्हा समादेशक अनिल सेजाळे, नगरसेवक सेरनवाब देवळे, अर्जुन माने, दीपक मेते पाटील, माजी नगरसेवक प्रभाकर जाधव उपस्थित होते. आष्टा पालिकेसमोरील चौकात नगराध्यक्षा सौस्नेहा माळी, उपनगराध्यक्षा सौमनीषा जाधव यांनी शोले स्टाईल दुचाकीवर बसून कोरोना जनजागृती केली. त्यानंतर वैभव शिंदे, पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी शोले स्टाईल दुचाकीवरून जनजागृती केली. शहरातील विविध मार्गावरून वैभव शिंदे यांनी कोरोनाबाबत जनजागृती केली. तक्क्या, मिसळवाडी परिसर या ठिकाणी शोले स्टाईल दुचाकी पाहण्यासाठी नागरिक तसेच महिला उत्सुक झाल्या होत्या. नगरपालिका चौक ते गणपती मंदिर, श्री चौंडेश्वरी मंदिर, नगरपालिका चौक या मार्गावर दुचाकी चालवण्याची धुरा माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील यांनी सांभाळली, तर वैभव शिंदे यांनी माईक हातात घेत जनजागृती केली. या शोले दुचाकीवर गब्बर सिंग, जय बसंती, बिरू यांच्या प्रतिकृती कोरोनाबाबत संदेशही लावले होते. गाडीमध्ये सॅनिटायझरचे हात स्वच्छ धुण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. याबरोबर जिल्हा प्रशासनाचा कोरोनाबाबतचा जनजागृती संदेशही याद्वारे देण्यात आला. आष्टा पालिकेच्या वतीने दीपक चव्हाण यांना जिल्हा नियोजन समितीचे सदस्य झुंजारराव पाटील, नगराध्यक्षा सौस्नेहा माळी यांच्या हस्ते आभार पत्रही देण्यात आले. त्यासाठी